जायकवाडी धरणात सोडलेले भंडारदरा धरणाचे पाणी शुक्रवारी सकाळी 8 वाजता संगमनेर तालुक्यात पोहोचले. पाण्याला चांगला वेग असल्यानं प्रवरा नदी दुथडी भरून वाहते. भंडारदरा धरणातून गुरुवारी सकाळी 11 वाजता प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले. हे पाणी सोडल्यानंतर संगमनेर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज बंद करू नये अशी मागणी केली होती. दरम्यान आवर्तन काळात 5 तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. या निर्णयानं शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झालाय. हे भंडारदरा नळवणे धरणातून जे पाणी सोडलेले आहे ते आता सरकारने त्यांनी खालीच्या लोकांना अडचणी आहे ते बरोबर, पण संपूर्ण अकोला तालुक्याचं पाणी आणि संगमनेर तालुक्याचं पाणी हक्काचं पाणी असून सुद्धा आपल्याला ही पाणी टंचाई येणार आहे. शेतीला पाणी प्यायला बी पाणी मिळणार नाही, प्यायलाही सुद्धा पाणी मिळणार नाही. उन्हाळ्यामध्ये मग कधी आपली नगरपालिका या बोरचं पाणी त्या विहिरीचं आणि त्या विहिरीचं पाणी या विहिरीचं एवढी मोठी टंचाई येईल पाण्याची, नगरपालिका त्यावेळी झोपी जाईल. सकाळी 8 वाजता हे पाणी संगमनेर तालुक्यातील कोकणेवाडी येथे पोहोचले. सकाळी 10 वाजता धांदरफळ येथे तर 12 वाजता चिखलीपर्यंत पोहोचलं होतं. शुक्रवारी सायंकाळी पाणी संगमनेर येथे पोहोचले. सी मूव्हीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.